नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तुम्ही बघू शकता, सरळ सेवा भरतीअंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। एक चांगली संधी आहे, अनेक दिवसांनी तुम्हाला चांगली संधी या ठिकाणी मिळत आहे। काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, ज्यामध्ये संगणक चालक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, ज्यासाठी पदवीधर आणि तुमच्याकडे टायपिंग असेल तुम्ही अप्लाय करू शकता। मात्र मोस्ट मेजर पदांसाठी तुम्ही, जसं की शिपाई पद असेल ज्यासाठी 10वी उत्तीर्ण आहे, सफाई कामगारचे जवळपास 10 जागा आहेत त्यासाठी 7वी उत्तीर्णवर तुम्ही यासाठी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। विविध पदांसाठी व एकूण 48 जागांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत यांच्यामार्फत तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी मात्र 5 ते 6 दिवसांचा अवधी तुमच्याकडे आहे। तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन अर्ज डाउनलोड करून तो पोस्टाने पाठवायचा आहे किंवा समक्ष तिथे जाऊन जमा करायचा आहे। 5 ऑगस्ट ही शेवटची तारीख राहणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबत डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनल नवीन असाल व महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेस नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। तर बघा मित्रांनो, विभाग ज्यांच्यामार्फत ही भरती होत आहे, सांगितल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत यांच्यामार्फत तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी ही भरती होत आहे। यामध्ये काय म्हणलेलं बघा पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये सरसेवेने कायम निर्मदेशी अर्थात सरसेवा डायरेक्ट रिक्रुटमेंट अंडर आणि रेग्युलर पदे ही भरली जाणार आहेत। कायमची पदे आहेत त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। यामध्ये कोणकोणती पदे आहेत आणि कशाप्रकारे तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे याची माहिती आता आपण या ठिकाणी घेऊया। त्यानुसार बघा मित्रांनो, पदांची माहिती बघा। पहिलं पद आहे संगणक चालक, एकूण 7 जागा आहेत, ज्यामध्ये जमात अनुसूचित जमातीच्या 3, EWC 1, खुल्या गटाच्या 3, 5200 ते 20200 प्लस ग्रेड पे तुमचा 2400 राहणार आहे। यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी कोणत्या शाखेतील पदव्युत्तर पदवी प्लस किंवा पदवीधर व मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। त्याबरोबर मुंबई यांच्याकडे MSIT संगणक परीक्षा उत्तीर्ण, टॅली कोर्स व मराठी हिंदी इंग्लिश भाषेचे ज्ञान आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। संगणक चालक या पदासाठी अप्लाय करण्यासाठी त्यानंतर सहायक संगणक चालक 1 जागा आहे खुल्या गटासाठी, कनिष्ठ लिपिकच्या 1 ते 5 जागा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीची 1, जमातीची 1, इतर मागासवर्गीय 1 आणि खुला गटाच्या 2 जागा आहेत। भुई काटा ऑपरेटर 1 ते 3 जागा आहेत, अनुसूचित जमाती 1, विजा अ स्लॅश भज ब कडची 1 जागा आहे आणि खुल्या गटाची 1। भांडारपार 1 जागेसाठी भरती होत आहे आणि रिसेप्शनिस्टची 1 जागा आहे जी खुल्या गटासाठी आहे। अगेन यासाठी तुम्हाला पे बँड जो आहे तो 5200 ते 20200 अधिक ग्रेड पे 1900 मिळत आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर व मराठी टंकलेखन वेग जो असणार आहे तो 30 शब्द प्रति मिनिट स्लॅश इंग्लिश टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। त्याबरोबर मुंबई यांच्याकडील MSIT संगणक परीक्षा उत्तीर्ण, टॅली कोर्स व मराठी हिंदी इंग्लिश भाषेचे ज्ञान आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतर जी पुढची पदे आहेत त्यामध्ये बघा मित्रांनो कोणकोणती पदे आहेत। तारतंत्री वायरमॅन 1 जागा आहे अनुसूचित जमातीसाठी, यासाठी 12वी उत्तीर्ण, ITR तारतंत्रिक ट्रेड उत्तीर्ण, NCVT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 5200 ते 20200 ग्रेड पे 1900 सॅलरी तुमची राहणार आहे। STP ऑपरेटर अँड मेंटेनन्स 1 ते 2 जागा आहेत, अनुसूचित जमाती 1, खुला 1, 5200 ग्रेड पे 1900 राहणार आहे तुमचा। 12वी उत्तीर्ण व फिटर टर्नर मेकॅनिकल ITR NCVT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पाणी पुरवठादार 1 जागा आहे, अगेन सेमच पे बँड आहे, 12वी उत्तीर्ण, ITR प्लंबर ट्रेड NCVT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वाहन चालक 1 ते 3 जागांसाठी भरती होत आहे, यामध्ये 10वी उत्तीर्ण, वाहन चालविण्याचा RTO कार्यालय LMU NT आणि LMU TT वाहन परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। JCB वाहन चालक 1 जागा, JCB वाहन चालविण्याचा किमान 5 वर्षापर्यंतचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल आणि वाहन परवाना असणे आवश्यक आहे। प्लंबर अगेन यासाठी पे बँड 4440 ते 7440 आणि ग्रेड पे 1300 मिळत आहे। यामध्ये 10वी उत्तीर्ण, ITR प्लंबर ट्रेड NCVT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। माळीपदासाठी 1 ते 2 जागा आहेत, ज्यामध्ये विजा भजकडसाठी 1 जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी 1, 4440 ते 7440 आणि ग्रेड पे 1300 राहील। यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि माळी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जी शेवटची पदे आहेत त्यामध्ये बघा, त्यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणार आहे। शिपाई कॅटेगरीमधली 1 ते 4 जागा आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या 3, विजा अ भज ब साठी 1 जागा आहे, अगेन 4440 ते 7440 आणि ग्रेड पे 1300 राहील। 10वी उत्तीर्णवर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। ज्यामध्ये आणखी एक पद आहे शिपाई पहारकरी, 1 जागा आहे जी भजकसाठी राखीव आहे।
या 16 ते 19 जागा आहेत, त्यासाठी मात्र 7वी उत्तीर्णवर तुम्ही मित्रांनो एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी। त्यामध्ये सफाईगार कामगार सर्वात जास्त जागा या पदाच्या आहेत, 19 जागांसाठी भरती होत आहे, 10 जागा खुल्या गटामधल्या आहेत। सुलभ शौचालय स्वीपर 19 जागांसाठी भरती होत आहे, स्वीपरची 1 जागा आहे जी भरली जाईल आणि हेल्परच्या 1 जागेसाठी भरती होत आहे, ज्यासाठी पे बँड तुम्हाला 4,440 ते 7,440 आणि ग्रेड पे 1,300 या ठिकाणी मिळत आहे। मात्र 7वी उत्तीर्णवर यासाठी तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। या व्यतिरिक्त कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी मागितलेलं नाही आहे। आपण पदांची माहिती, जागा, ग्रेड पे, सॅलरी कसं राहणार आहे, तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे बघितलेलं आहे। यानंतर वयाबाबत माहिती घेऊया आपण। वयोमर्यादा बघा, खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत राहील। त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत राहील। त्याचबरोबर पिंपळगाव बसवून बाजार समितीच्या रोजंदार सेवेत कार्यरत असल्यास 5 वर्षापर्यंत वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। वरील मर्यादेसाठी वयोमर्यादेसाठी 30/7/2021 या डेट रोजी तुम्हाला ही वय जे आहे ते तुमचं कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यानंतर यासाठी अप्लाय करण्यासाठी पदांच्या निवडीचे निकष व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्यांनी मेन्शन केलेले आहे। त्यामध्ये लेखी परीक्षा जी प्रश्नपत्रिका राहील ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय अर्थात एमसीक्यू टाईप राहणार आहे। उपरोक्त 1 ते 6 पदांसाठी 200 गुणांची चाचणी घेण्यात येईल, त्यामध्ये 120 गुणांची लेखी व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर यामध्ये पदांसाठी जे एक्झाम घेईल त्याचा जो निकष आहे किंवा त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, दर्जा राहणार आहे एक्झामचा तो 12वीच्या दर्जाच्या समान राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर जी पुढची पदे आहेत 7, 8, 9, 12, 13, 14 व 15 या पदासाठी बाजार समितीमार्फत 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर यासाठी वरील पदांकरिता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेच्या परीक्षेच्या समान राहील असं सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता, ज्यामध्ये त्यांनी आधी सांगितलेली आहे माहिती की 10 व 11 पदासाठी व्यावसायिक चाचणी महाराष्ट्र परिवहन अधिकारी नाशिक यांच्या समक्ष घेण्यात येईल, 16 ते 19 पदांसाठी तोंडी मुलाखती घेण्यात येईल। या व्यतिरिक्त अनेक गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत, त्याही तुम्ही विविध या ठिकाणी ज्या आहेत त्या चेक करू शकता। याची लिंक जी नोटिफिकेशनची आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती जी आहे ती घेऊ शकता। त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत व सादर करण्याचा कालावधी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। अर्हता प्राप्त उमेदवारांनी स्वतःच्या हस्तक्षरात अर्ज लिहून माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत माननीय शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवार जोपूर रोड तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे 30/7/2021 पासून 5/8/2021 पर्यंत कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून किंवा तत्पूर्वी पोहोचतील या बेताने समक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। उशिरा आलेले अर्ज जे आहेत तसेच अपूर्ण माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी वेबसाईट मेन्शन केलेली आहे मी, जी नोटिफिकेशनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या मेन्शन करेन, तिथे जाऊन या ठिकाणी तुम्ही हे नोटिफिकेशन संपूर्ण वाचू शकता। त्याच ठिकाणी तुम्हाला 2 फॉर्म मिळतील, जो रेग्युलर फॉर्म आहे तो आणि जो ए फॉर्म आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे। जर तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार असेल तर तुम्हाला ए फॉर्म सुद्धा भरून त्या ठिकाणी द्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे। मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त अधिक माहिती त्यांनी दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता नोटिफिकेशनमध्ये। त्यानंतर यासाठी उमेदवारांनी एकाच वेळी एकाच पदासाठी अर्ज करायचा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत असे आढळून आले तर अशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल। त्याचबरोबर यापूर्वी बाजार समितीकडे नोकरीकरिता केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असंही सांगितलेलं आहे। अर्ज करताना तुम्हाला काय काय जोडायचं आहे या ठिकाणी बघा, शैक्षणिक पात्रतेबाबत गुणपत्रक, संगणक ज्ञान, टायपिंग ज्ञान, टॅली इत्यादी प्रमाणपत्र 1 ते 6 पदासाठी, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र मागासवर्गीय पदांसाठी उमेदवारांसाठी, सेवायोजन समाज कल्याण नोंदणी प्रमाणपत्र असलेच आणि अनुभवाचा दाखला असलेच तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे। उपरोक्त भरावीच्या पदाची भरती ही पिंपळगाव बसवून न्याय कक्षेत असेल आणि उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, डोमेसिल प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। अर्थात अर्ज करण्यासाठी मात्र 5 ते 6 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत, त्यामुळे जवळपास तुम्ही असाल तर अर्ज डाउनलोड करून समक्ष देणे चांगली गोष्ट आहे। या व्यतिरिक्त तुम्ही जर लांबून पाठवून असाल तर तुम्हाला पोस्टाने तुम्हाला ते लवकरात लवकर सेंड करावा लागणार आहे। सांगितल्याप्रमाणे याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स आणि ही नोटिफिकेशन जी आहे ती मिळून जाईल। या भरतीबाबत काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि इंटरेस्टेड असाल तर या भरतीसाठी नक्की प्रयत्न करू शकता। यामध्ये ऍप्लिकेशन फी बाबत कोणती गोष्ट त्यांनी मेन्शन केली नाही, त्यामुळे ऍप्लिकेशन फी अर्ज फी नसावी, तुम्ही अर्ज
या ठिकाणी बघू शकता, नोटिफिकेशनमध्ये ते कोणत्याही ठिकाणी मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला बिनधास्त या ठिकाणी अर्ज करता येईल, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. ॲटलिस्ट अर्ज करून तुम्ही ठेवू शकता. याबाबत सांगितल्याप्रमाणे अगेन तुम्ही काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता, मी त्याची उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, यापुढे अशाच प्रकारची व्हिडिओची माहिती आपण या ठिकाणी घेत राहू. धन्यवाद.